रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. आज विट्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या विटा नगरपालिका आवारातील कार्यालयावर धडक दिली व जोरदार आंदोलन केले. महावितरणकडून कृषी पंपाची वीज बिल वसुली सुरू आहे. खानापूर तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आधीच शेतमालाला हमी भाव नाही, अक्षरशः 2 रुपये किलो टोमॅटोला मार्केटमध्ये भाव मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. तरी टेंबूच्या पाण्यामुळे खानापूर तालुक्यातील ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि अशातच महावितरणकडून वीज बिल भरले नसेल तर वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वीज बिल भरलेलं नसेल तर डीपीच उतरवून ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. ह्या सर्व प्रकाराला कंटाळून विट्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते, मेडिकल असोसिएशनचे विजय पाटील, भीमराव काशीत आणि विठ्ठल साळुंखे, भालचंद्र कांबळे या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. वीज बिल माफ झालंच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. एवढं तुम्ही समाधान मानायचं, त्याला कंटिन्यू करायचं. दुसरा एक विषय, तुम्ही 10 जणांचा जर एक ट्रान्सफॉर्मर असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दोघांनी पैसे भरले आणि 8 जणांनी भरले त्या दोघांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? हे चालून देणार नाही आम्ही अजिबात. बरोबर, लाईट बिल कट करायची मला विलंब लागत नाही. तुमची भूमिका अशी, किती पाणी जोडायला लावताय तुम्ही, हेलपड किती घाला लावताय? अरे साहेब, आता निर्णय झाला पाहिजे. आता आम्ही असले आंदोलन करणार नाही. मीटर शेती पंपवाले मीटरची रिडिंग तुम्ही 10 रिडिंग असले तर 2-2 लाख रुपये बिल देताय. सुद्धा काय जज क्षेत्र 20 गुंठ त्याला सुद्धा 1.5-2 लाख रुपये तुम्ही बिल देताय. तुम्ही बिल देताय तुम्ही? अजिबात आम्ही एका फोन येणार नाही. अजिबात तुमचे वरिष्ठ कोण आहेत त्यांना तुम्ही फोनवर बोला, त्यांना बोलवा आणि त्याची चर्चा करा. तुम्ही शेतकऱ्याला जर रस्त्यावर आणायची तुमची भूमिका असेल तर तुम्ही आम्हाला तसं सांगा. आम्ही शेतकऱ्यांसाठी आज आहे तर आम्ही तुम्हाला इथं कपडे काढून देतो. काढा कपडे, त्या सगळ्यांनी काढून कपडे देत नसाल तर कुलूप घालणार आहे. कुलूप घालणार, काढा कपडे. आम्ही यांना मागच्या कुलूप घालणार आहे. कुलूप कपडे लाईट बिल जोडायला किती प्रशासन तालिबानी झाले, शेतकरी तालिबानी मला निर्णय तुम्हाला आम्ही त्यांचं ऐकून घेतो 100%. आम्हाला तुम्ही तुम्हाला आणि दुसरं सांगतो, जर आमच्या मागण्या आज नाही मागण्या झाल्या कपडे काढणार तर काढणार आणि कुलूप सुद्धा तोडायला तुम्हाला 2 मिनिटं लागत नाहीत. आपल्याकडे सरासरी शेतकऱ्यांनी पैसे भरले 7 ते 8 वर्ष झालं, शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाही. फक्त शेतीपंपाचाच विषय नाही, सध्या कोरोना परिस्थितीमुळे महावितरणवर 70,000 कोटीचं
आता थकबाकी वसुलीचं 70,000 कोटी राहिले. आता अशा अवस्था आहे, कर्मचाऱ्यांचं पगार तर जाऊ देत, कर्मचाऱ्यांचा पगार 2-2 हजार नाही, परंतु आपल्याला वीज खरेदी जी करायला लागते त्याला पण आता पैसे नाही सध्या कंपनीकडे. हा फक्त काही विटा खानापूर तालुक्यापुरता विषय नाहीये, ऑल ओव्हर महाराष्ट्र. नाही ऐका, एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो मध्ये. नाही ऐका, एक मिनिट थांबा, एक मुद्दा आपण क्लिअर करत जाऊया. तुम्ही काय म्हणला आता खानापूर तालुक्यापुरता विषय नाही, आमचा खानापूर तालुक्याचाच विषय. खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची दुष्परिस्थिती आहे, इतर ठिकाणचं आम्हाला माहित नाही. खानापूर तालुक्यामध्ये पाऊस आहे का? नाही. खानापूर तालुक्यामध्ये हुमणीचा अतिशय प्रादुर्भाव. काय सांगतो पाणी माणसाला परिस्थिती तुम्ही ना आम्ही हे डिक्लेअर करू शकत नाही, त्याला काय तर क्रायटेरिया. तुम्ही ठरवायचं नाही, तुम्हाला माफ करायचंय का? तुमचा अभ्यास आहे का? तुमचा अभ्यास आहे का? दुष्काळ नाही का म्हणताय? तुमचा अभ्यास आहे का? दुष्काळ सर्टिफिकेट देणार आहे का? दुष्काळ देणार आहे सर्टिफिकेट? दुष्काळ सर्टिफिकेट देणार का? अभ्यास करणार का? अभ्यास का? दुष्काळ ठरवणार आहे का? दुष्काळ तू ठरवणार आहे का साहेब? दुष्काळ तू ठरवणार आहे का? अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. आता नाही आमची विनंती आहे तुम्हाला, प्रत्येक 10-12 लोक जायची आणि प्रत्येक संघटनेचा प्रमुख घरी आम्ही सामान्य माणूस आहे. साहेब दुष्काळ नाही सर, शेतकऱ्याला पाहुणं त्याला कळत नाही. 5 जण असले, 5 जण ही एक वेगळी कनेक्शन कट करते. शेतकऱ्यांना असं दुवा द्यायचे आम्ही काही अफगाणिस्तानमध्ये आदिवास नाही. आम्ही काय शांततेच्या मार्गाने आम्ही करायला लागलो आंदोलन. तुम्हाला जर ते पण करून जात नसलं तर काढा कपडे काढा. तुम्हाला शेतकऱ्याला उघडच करायचं, रस्त्यावर जाणार तुम्हाला शेतकऱ्याची वीज बिल. अरे महावितरणाचं करायचं काय? महावितरणाचं करायचं काय? मी म्हणतो 9 जर आमचे प्रमुख होत असले तर 9 जातो. असं काय करू नका सांगतो ना आम्ही, बाकीचे आमच्यातले जे कार्यकर्ते ते येणार नाही. आम्ही फक्त जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष एवढे तुम्हाला सगळे हे जिल्हाध्यक्ष ओबीसी. आज आपण सर्व संघटना, सर्व पक्ष आणि समाजामध्ये समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेने काम करणारे सर्व आमचे मित्र परिवार यांच्या वतीनं आज जे एमएससीबीच्या कार्यालयावरती आपण आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन आज यशस्वी झालेलं आहे असं मला आपणाला सांगावं वाटतंय. कारण का? एमएससीबीनं आज आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की
कोणत्याही शेतकऱ्याचं कनेक्शन तोडायचं नाही ही प्रमुख मागणी आपली आज मान्य केलेली आहे. आणि मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की जर कोण शेतीचं कनेक्शन कट करायला आला तर आमच्या सर्व सदस्यापैकी कुणालाही संपर्क करा. आम्ही तिथं येऊन आपल्याला न्याय द्यायची भूमिका ठेवू. येणाऱ्या काळामध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आजच्या या आंदोलनामध्ये सर्व समाजासाठी झटणारे सर्व युवक एकत्र झाल्याबद्दल मी त्या युवकांचा देखील आभार मानतो. आणि पोलीस प्रशासन असेल किंवा एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी देखील आमच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतो. तसंच पत्रकार बंधूंनी देखील आमच्या या मागण्यांच्या संदर्भात आवाज उठवला त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतो. विटा महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.